हिंजवडी कासारसा येथे मागील आठवड्यात दोन अल्पवयीन शाळकरी मुलींवर नराधमांनी बलात्कार केला होता. या दुर्घटनेत एका मुलीचा मृत्यू झाला. या घटनेत मृत्यू झालेल्या मुलीला श्रद्धांजली वाहण्यासाठी अन्याय अत्याचार विरोध कृती समिती पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने आणि शहरातील इतर सामाजिक संस्था संघटनांच्या वतीने गुरुवारी कॅन्डल मार्च श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले असून कॅन्डल मार्चला सुरुवात झाली आहे. पिंपरीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथून गोकुळ हॉटेल, शगुन चौक, कराची चौक, रिव्हर रोड, झुलेलाल मैदान येथील पवना घाट असा आज सायंकाळी पिंपरीत कॅन्डल मार्च होणार आहे. पवना घाटावर श्रद्धांजली सभा देखील होणार आहे.